राजकीय वर्तुळातून आताच्या क्षणाची फार महत्त्वाची आणि मोठी बातमी, अखेर खाते वाटप जाहीर झालेले आहे राज्य मंत्रिमंडळाचं आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खात्याबरोबरच गृहनिर्माण आणि जलसंपदा या आणखी दोन खात्यांचा पदभार सोपवण्यात आलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्रालय देण्यात आलेलं आहे तर चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असतील. राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला तेव्हा 18 मंत्र्यांनी शपथ घेतली होती आणि आता या 18 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या मंत्रालयांचा वेगवेगळ्या खात्यांचा पदभार सोपवण्यात आलेला आहे. त्यानुसार विजयकुमार गावितांकडे आदिवासी विकास खातं तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे. गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असतील तर अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री असतील. राज्य उत्पादन शुल्क विभाग शंभुराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे तर सुधीर मुनगंटीवारांकडे वन खातं तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री असतील ते. गुलाबराव रघुनाथ पाटील. पाहूया या मंत्र्यांचं खाते वाटप कसं झालेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास खातं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहतील तसंच त्यांच्याकडे ऊर्जा जलसंपदा आणि गृहनिर्माण याही महत्वाच्या खात्यांचा पदभार असेल. महसूल मंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहतील विजयकुमार गावित. गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा विभागाचं काम पाहतील तर बंदरे विकास आणि खाणकाम मंत्री असतील दादा भुसे. संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खातं सोपवण्यात आलेलं आहे. सुरेश खाडे कामगार मंत्री असतील तर रोजगार हमी योजना मंत्री असतील संदीपान भुमरे. उदय सामंत जे आधी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते ते आता उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळतील तर तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असतील. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा खातं रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. अब्दुल सत्तार हे नवे कृषी मंत्री असतील तर शालेय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार पाहतील दीपक केसरकर. अतुल सावे हे सहकार मंत्री असतील तर शंभुराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री आणि पर्यटन व महिला बाल विकास मंत्री असतील मंगलप्रभात लोढा. मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी येते आहे. पाहूया सुधीर मुनगंटीवारांकडे वन आणि सांस्कृतिक कार्य खातं सोपवण्यात आलेलं आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण खातं सोपवण्यात आलेलं आहे. खातेवाटप जाहीर झालेलं आहे. मुनगंटीवार चंद्रकांत पाटील यांना कमी महत्वाची खाती सोपवण्यात आलेली आहेत. चंद्रकांत पाटील हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असतील तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, सुधीर मुनगंटीवारांकडे वन आणि सांस्कृतिक खातं तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय सांभाळतील. कमी महत्वाची खाती या दोघांना देण्यात आलेली आहेत असं आहे का? काय अधिक माहिती? हेमाली, जे मंत्रिमंडळ जाहीर झालेलं आहे ते भाजपामधील अनेक दिग्गज नेत्यांना धक्के देणार आहे. कारण की मुळात फडणवीसांनंतरनं जे काही मुख्य दावेदार मानले जात होते ते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना काही पॉवरफुल खाती मिळतील अशी एक चर्चा खूप होती. पण वास्तविक मात्र सुधीर मुनगंटीवार यांना वन व सांस्कृतिक कार्य अशा स्वरूपाचं खातं घ्यावं लागलेलं आहे. अर्थात फॉरेस्ट हे डिपार्टमेंट मुनगंटीवारांच्या आवडीचं होत असं होतं म्हणून ते एक फार तर योग्य आहे. पण त्या तुलनेने सांस्कृतिक आणि इतर जे मत्स्य व्यवसाय दिलेला आहे ते कमी दर्जाचं मानलं जातं. दुसरीकडे चंद्रकांत पाटील सगळ्यात पॉवरफुल म्हणजे अमितभाई शहा यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांना अपेक्षित असं खातं होतं की बऱ्यापैकी चांगलं वजनदार असं खातं मिळेल. पण उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज असं खातं मिळालेलं आहे, यामुळे एक मोठा धक्का म्हणावा लागेल. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रोटोकॉल प्रमाणे पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि त्याचनुसार त्यांना महसूल सरकार सगळ्यात महत्वाचं पद मिळालेलं आहे.
आत्ताचं जे मंत्रिमंडळ जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना पॅरलल सिस्टीम भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी उभी करावी या हेतूने फडणवीसांना सर्वाधिक वजनदार खाते दिल्याचं दिसून येत आहे. गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा हे सगळ्यात जास्त हेवी वेट खाती आहेत, स्वतः फडणवीसांकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तोडीस तोड असं पॅरलल सिस्टीम भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चालवण्याच्या हेतूनेच फडणवीसांना इतकी हेवी वेट डिपार्टमेंट दिल्याचं दिसून येतं. भविष्यात कदाचित ज्यावेळेस एक्सपान्शन होईल परत एकदा त्यावेळेस कदाचित या खात्यांमध्ये काही बदल होऊ शकतात, पण तोटा तरी मात्र फडणवीसांसाठी दिलेली ताकद ही फार महत्वाची मानावी लागणार आहे. त्या तुलनेने मात्र चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांना मात्र त्या तुलनेची खाती नाही आहे. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांचं नाव इरिगेशन किंवा महसूलसाठी सुरू होतं, त्यांना मात्र ग्रामविकास सरकत भलेही ग्रामविकास खाते त्या तुलनेने जरी इरिगेशन किंवा महसूलच्या तुलनेने कमी असलं तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फंड तिथे असतात. थेट जनतेशी निगडीत ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फार महत्वाचं पॉवरफुल खातं मानलं जातं. म्हणजे फडणवीसांच्या जवळचे निकटवर्ती असणारे महाजनांना मात्र अधिक दर्जेदार मंत्रिपद मिळाल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे अतुल सावे जे मराठवाड्यातनं थेट पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपदावर आलेले आहेत त्यांना देखील सहकारसारखं हेवी वेट खातं देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नेते आहेत त्यांची सहकाराशी असणारी नास ती कुठे ना कुठेतरी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे देखील सहकार खातं आहे. त्यामुळे अतुल सावे यांना सुद्धा फडणवीसांच्या जवळचं असल्याने नक्कीच. आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुद्धा सार्वजनिक बांधकाम खातं सोपवण्यात आलंय, तेही एक महत्वाचं मानलं जातं. एकीकडे दिग्गजांकडे कमी महत्वाची तर त्यांच्या खालोखालच्या नेत्यांना मात्र हेवीवेट खाती मिळत आहेत. काय यामध्ये भाजपचा प्लॅन असू शकतो? हिमाली, रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतात. कल्याण डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ आहे. तिथूनच त्या जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे भाजपाला स्वतःचा बालेकिल्ला सांभाळायचा आहे. यामुळेच रवींद्र चव्हाण यांच्याकडे पीडब्ल्यूडी सारखं महत्वाचं खातं दिलं गेलेलं आहे. दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट मानायला असं पाहायला हवी की गुजरात पॅटर्न भलेही केला गेला नसला तरी खात्यांमध्ये मात्र गुजरात पॅटर्न झाला असं म्हणावं लागेल. याचं कारण आहे की जे दिग्गज कायम भाजपाचे प्रमुख पहिले चेहरे आहेत यांना मंत्रिपद जरी दिलं गेलं असलं तरी त्यांना त्या पदाच्या तुलनेने कमी दर्जाची खाते मिळाली आहेत. नवीन चेहऱ्यांना मात्र अधिक दर्जेदार अधिक वजनदार जे पॉवरफुल खाते म्हटले जातात देण्याची स्ट्रॅटेजी यावेळेस भाजपाने केलेली आहे. याचं प्रमुख कारण असं जवळपास दिसून येतं की मुख्यतः मराठवाड्यामध्ये अतुल सावे असतील, दुसरीकडे रवींद्र चव्हाण असतील, या भागांमध्ये भाजपाला स्वतःच्या नवीन चेहऱ्यांना प्रमोट करायचं आहे, त्यांना अधिक सक्षम करायचं आहे. या दृष्टिकोनातून ही केलेली एक राजकीय स्ट्रॅटेजी दिसून येते. धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आजच्या ताशी ही महत्वाची घडामोड आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे